नमस्कार, चला तर मी कल्पना आज एक नवीन रेसिपी घेऊन आले. रक्षाबंधन स्पेशल आहे. या ठिकाणी आता आपल्याला एक अशी रेसिपी बनवायची आहे जी नेहमीच आपण पारंपरिक आहे, सर्वांनाच अगदी मनापासून आवडणारी आहे. चला तर ह्या ठिकाणी एक गंज इतकं थोडंसं कमी अशी आपण ही चणा डाळ घेतलेली आहे, ह्याला हरभर डाळ आपण म्हणतात. अगदी थोडीशी आपण कमी घेतलेली आहे गंज, घेतल्या त्या गंजेने आपण मापून घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही वाटीनं मेजरमेंट करू शकता. जितकी आपल्याला डाळ लागणार आहे पुढं तितकीच आपल्याला साखरसुद्धा लागणार आहे. स्वच्छ आपल्याला दोन वेळेस पाण्याने धुवून घ्यायचं आहे. जे काही डाळीवरती धूळ असेल ती धूळ निघून जाईल. अगदी अर्धा इंचपेक्षासुद्धा आपण जास्तीचं पाणी ठेवलेलं आहे, कारण आपल्याला आणखी ह्याचं पाणीसुद्धा लागणार आहे, त्यामुळे आपण जास्तीचं पाणी ठेवलेलं आहे. ह्या ठिकाणी तीन शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत. डाळ मस्त शिजलेली आहे. डाळ आपल्याला 90% शिजवायचं आहे, ज्या 100% शिजवायची नाही. जर शिजली तर खूपच जास्त शिजल आणि कट हे जे आहे ते निघणार नाही. आपल्याला कटाची आमटीसुद्धा बनवायची आहे, त्यामुळे आपण कट हे ठेवलेलं आहे. आता ह्या ठिकाणी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी पटकन आणि सहज कोणालाही बनवता येणार आहे. पुरणपात्र घेतलं तर सगळ्यांना खूप अवघड वाटतं करण्यासाठी, पण मिक्सरच्या भांड्यामध्ये अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये आपलं हे पुरण आपण मिक्सरमधून काढू शकतो आणि पुरण तयार करता येते. डाळ शिजायला आपल्या 10 मिनिट लागतात. 10 मिनिट झाल्यानंतर आपल्याला पुरण करण्यासाठी 10-20 मिनिटांमध्ये आपलं हे पुरण अगदी मस्त तयार होते. एक चाळणी घेतली, चाळणीवरती आपण ती डाळ असं टाकलं की कट जे आहे ते खाली निघून जाते आणि डाळ जी आहे ती वरती राहते आणि व्यवस्थित आपली ही डाळ पाणी बिलकुल राहत नाही. आणि आपण अर्धा तर मिसरला काढलेला आहे, पण जे बुडामध्ये असतं त्यामध्ये पाणी असतं, त्यामुळे आपण ह्या चाळणीने पाणी काढून घेतलेलं आहे. अगदी छान आपण ह्या पद्धतीने आपण ही पेस्ट करून घेतलेली आहे. अगदी मऊसर अशी ही पुरणपात्रात काढण्यापेक्षा सुद्धा असं पटकन निघते. साखर टाकून जर काढलं तर खूप वेळ लागतो आणि एकदम चिकट चिकट करण्यासाठी पण खूप अवघड जातं, त्यामुळे नुसती डाळ जर काढली तर खूप फास्ट बनून तयार होते. ह्या ठिकाणी एक भांडं काढून झालेलं आहे. शिल्लक राहिलेली डाळ पण आपण तसंच आता मिक्सरला काढून घेणार आहे. ह्या ठिकाणी दोन्ही आपण बॅचमध्ये काढून घेतलेलं आहे. डाळ पूर्ण आपली आता हे मिक्सरला काढून झालेली आहे आणि आपण एक कढई घेतली, त्या कढईमध्ये टाकून दिलेली आहे, कारण कढईमध्येच आपल्याला हे पुरण तयार करायचं आहे. आता अगदी मऊसर आपलं हे पुरण छान मस्त पेड्यासारखं बनून तयार झालेलं आहे. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. जितकी डाळ घेतली होती तितकीच आपण साखर घेतलेली आहे. थोडीशी डाळ कमी होती तर आपण साखरसुद्धा थोडीशी कमी घेतली आहे. जर जास्त तुम्हाला गोड आवडत असेल तर थोडंसं जास्त साखर टाकलं तरी चालते. आता साखर छान आपल्याला वितळेपर्यंत असं थोडंसं अलगसाताने वितळ, कारण लगेच मिक्स होणार नाही. 1-5 मिनिट लागतात मिक्स होण्यास. थोडीशी हळद रंग येण्यासाठी टाकलेली आहे, नाही टाकलं तरी चालते, कारण घरची डाळ आहे इतका रंग नाही, त्यामुळे थोडीशी हळद वापरलेली आहे. जर तुमची मार्केटची डाळ असेल तर त्याला रंग असतो. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे. मीठ टाकल्यानंतर थोडंसं आपण ह्या ठिकाणी वेलची पावडर टाकलेली आहे. ते व्हिडिओ स्किप झालेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही सोप टाकलं तरी चालते, अगदी चव खूप छान येते. पण ह्या ठिकाणी फक्त वेलची पावडर टाकलेली आहे. पाहू शकता मस्त आता साखर ही विरघळलेली आहे आणि रंग पण बदललेला आहे पुरणाचा. अगदी मऊसर आपलं हे पुरण शिजत आहे. खूप कमी वेळामध्ये मीठ जर लावलं तर आपल्याला फक्त 5 मिनिटांमध्ये ही साखर मेल्ट होईपर्यंत आपल्याला हलवायचा. जास्त शिजवायची गरज पडत नाही, कारण आपण डाळ ह्या ठिकाणी कमी शिजवलेली आहे. डाळ जर जास्त शिजवली ह्या ठिकाणी तर पुरण शिजण्यासाठी खूप वेळ लागतो, कारण पाणी कमी असल्यामुळे डाळीमध्ये खूप लवकर ही साखर विरघळली की पुरण हे घट्ट होते, जास्त वेळ लागत नाही. ह्या ठिकाणी आपल्या साधारण 1 चमचा इतका आता तूप टाकून घ्यायचं आहे. तुपामुळे टेस्ट पण खूप छान येते आणि पोळ्या ज्या आहेत त्या आपल्या खूप मऊसर बनून तयार होतात आणि बिलकुल कढईला पण चिकटत नाही, त्यामुळे 1 चमचा ह्या ठिकाणी टाकलेला आहे. आणखीन 1 चमचा आपण तूप टाकून घेतलेला आहे. तुपापेक्षा जर तुमच्याकडे मावा असेल तो टाकला तरी चालतो, त्यामुळे तर चव अगदी भन्नाट आणि खूप मस्त चव येते. तुम्ही नक्की ट्राय करून पहा. ह्या ठिकाणी पुरण ते अगदी व्यवस्थित तयार झालं आहे. मेजून आपण ह्या ठिकाणी फक्त 5 मिनिटांमध्ये हे पुरण तयार केलेलं आहे. आता गॅस बंद करायचं. थोडं वाफ गेली की आता आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत, कारण जास्त घट्ट आपल्याला करायचं नाही, कारण व्यवस्थित घट्ट झालेला आहे. आणखी थंड झाल्यानंतर पुरणपोळी बनवण्याइतकं आपलं हे पुरण छान तयार होते. आता ह्या भांड्यामध्ये आपल्याला हे पुरण काढून घ्यायचं आहे. अगदी परफेक्ट आपलं हे पुरण 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण तयार केलेलं आहे आणि अगदी साध्या पद्धतीने सहज कोणालाही जमण्यासारखी पद्धत आहे. आता कढईमध्ये जे पुरण चिटकलेलं आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि ते स्वच्छ धुवून घ्यायचं आहे, कारण तेच पुरण आपण आमटीला वापरणार आहोत आणि त्याची चव गोड असते, त्यामुळे आमटीला आपल्या एकदम चव मस्त येते. तुम्ही नक्की टाका. आता हेच पाणी आपल्याला आमटीमध्ये टाकून द्यायचं आहे. आता अगोदरचं कट आणि हे म्हणतो भरपूर आपल्याला हे कट भेटलेलं आहे. आता गॅसवरती आपण कांदा भाजण्यासाठी ठेवलेला आहे. कांदा छान भाजला की लसूण ठेचून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी लसूण ठेचून झालेला आहे आणि कांदाही मस्त भाजून झालेला आहे. कांदा तुम्हाला कट करून भाजायचा असेल तर कढईमध्ये टाकून सुद्धा भाजू शकतो, पण मी डायरेक्ट गॅसवरती भाजलेला आहे. त्याची चव खूप छान येते. अगोदर चुलीवर भाजायची, पण आता चुलीची सोय नसल्यामुळे आपण ह्या ठिकाणी गॅसवरतीच कांदा भाजून घेतलेला आहे आणि दोन्ही एकत्र करून आपल्याला आणखीन ह्यामध्ये काही पदार्थ टाकायचे आहेत. स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर टाकून दिलेली आहे. कढीपत्ता टाकून द्यायचं आहे.
जिरे टाकलेले आहेत, भाजलेलं खोबरं टाकायचं आहे. अगदी थोडीशी वेगळी पद्धत आहे, पण ह्या नक्की करून पहा. ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये साधारणतः 4 ते 5 चमचे इतकं तेल टाकलेलं आहे. तेल छान गरम झालं की आपण ह्या ठिकाणी 1 चमचा मोहरी टाकून दिलेली आहे, 1 चमचा जिरे टाकायचं आहे. जिरे छान तडतडले की ह्यामध्ये जे आपण सारण बनवून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून द्यायचं आहे. आता सर्व जिन्नस तेलामध्ये छान तळले जातात, त्यामुळे कच्चं काही राहत नाही, अगदी भन्नाट चव येते. 1-2 मिनिटाकरता गॅस मिडियम ठेवून आपल्याला सर्व जिन्नस तळून घ्यायचे आहे. असंच दोन मिनिट झालेले आहेत आणि छान आपला कलर पण चेंज झालेला आहे आणि छान तळले, तेल पण छान सुटलेलं आहे. गॅस मिडियम करून 2 ते 3 मिनिट आपल्याला आणखी असंच हलवत राहायचंय. दोन ते तीन मिनिट झालेले आहेत. ह्या ठिकाणी आता आपल्याला मसाले टाकून घ्यायचे. 1 चमचा इतकं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे, थोडीशी हळद टाकून घ्यायचे, मीठ टाकून घ्यायचं, धने पावडर टाकलेली आहे 1/2 चमचा, काळं तिखट आपण जे घरी बनवतो ते टाकलेलं आहे 1 चमचा. आपण जास्त मसाले ह्या ठिकाणी वापरलेले नाहीत, अगदी कमी मसाल्यामध्ये आमटी झणझणीत आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत. जर तुम्हाला आणखी कुठले मसाले टाकायचे असेल तर टाकले तरी चालतात. तेलामध्ये व्यवस्थित मसाले तयार झाले की आपण ह्यामध्ये जे कट काढून घेतलेले ते कट आपल्याला ह्या ठिकाणी टाकून घ्यायचे. लाल तिखट मीठ आपल्या चवीनुसार ह्या ठिकाणी कमी जास्त करू शकतो. वाळलेल्या 2 ते 3 आपण ह्या ठिकाणी मिरच्या टाकलेल्या आहेत. मिरच्या टाकून झालं की आपण जे कट तयार केलेलं आहे ते कट आपण ह्या ठिकाणी टाकलेलं आहे. आता जितकं आपल्याला क्वांटिटी वाढवायचं ह्या ठिकाणी आपण पाणी टाकू शकतो. आपल्याला आणखीन चिंचेचा कोळ टाकायचा, त्यामुळे इतकंच टाकलेलं आहे. चिंच भिजवलेली आहे, चिंचेचा कोळ काढून त्यामध्ये 1 ग्लास इतकं पाणी टाकून मी ह्या ठिकाणी टाकणार आहे. आणखीन 1 वाटी इतकं आपलं कोळ निघालेलं आहे चिंचेचं. अगदी छान आंबट गोड अशी ही आपली आमटी बनून तयार होते, मस्त भन्नाट चवीची. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, नेहमीपेक्षा वेगळी आहे पण चवीला अप्रतिम लागते. इतकं आपण क्वांटिटी वाढवलेली आहे, मस्त भन्नाट अशी आपली आमटी तयार झालेली आहे. आता आमटी आपल्या साईडला ठेवायचा. आता सोबत खाण्यासाठी भाजी बनवायचं आहे. भाजी बनवण्यासाठी ह्या ठिकाणी आपण बटाटे घेतलेले आहेत. 2 बटाटे साधारणतः उकळून घेतलेले आहेत, ते कट करून घ्यायचे. 1 बटाटे कट करून झाले की ह्या ठिकाणी छोले रात्रभरासाठी भिजत ठेवलं होतं ते भिजलेले घेतलेले आहेत. आणि कांदा घ्यायचे, कांदा हा बारीक कट करून घ्यायचं. आता गॅसवरती कढई ठेवलेली आहे, तेल छान गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकायचं. कांदा टाकून घेतलेला आहे, कढीपत्ता टाकायचा आहे, फोडणी छान. 1 टोमॅटो कट करून घेतलाय, तो टाकून दिलेला आहे. 2 मिनिटाकरता असंच परतवायचे. गोल्डन ब्राऊन कांद्याचा कलर झाला की ह्यामध्ये आपण लसणाची पेस्ट करून घेतली होती ती टाकून दिलेली आहे. ह्या ठिकाणी मस्त फोडणी तयार झाली की जो बटाटा घेतलेला तो टाकून दिलेला आहे, छोले घेतलेले ते टाकून दिलेले आहेत. आणि आता ह्या ठिकाणी मसाले टाकून घ्यायचे. आपल्या आवडीनुसार आपण कुठलेही मसाले टाकले तरी चालतात. लाल तिखट टाकून घेतलेले, धने पावडर टाकायची, गरम मसाला, हळद टाकलेली आहे आणि मीठ टाकायचे. लाल तिखट आपल्या झणझणीत आपल्याला जशी पाहिजे तशी आपण ह्या ठिकाणी भाजी बनवू शकतो. भाजी छान तेलामध्ये परतून झाले की हवं तितकं पाणी टाकून रस्सा बनवायचा. रस्सा आपल्याला आता शिजू द्यायचा, शिजून हा रस्सा कमी होईल असं इतकं आपण टाकलेला आहे. घट्टसर होईल आपण ठेवणार आहोत भाजी शिजण्यासाठी. मीठ टाकलेलं आहे. आता आपल्याला पोळीची तयारी करायची, त्यामुळे पीठ मळून घ्यायचे. पीठ मळते वेळेस सुरुवातीला आपल्याला घट्टसर पीठ मळून ठेवायचं आहे. घट्टसर पीठ मळून झालं 1-15 मिनिटाकरता घट्टसर ठेवून नंतर आपण मऊ करून घेतलेलं आहे. पुरणपोळीसाठी पुरण आणि पीठ आपलं तयार झालेलं आहे. आता दोघांचे पण आपल्याला 1-1 उंडे करून घ्यायचं आहे. पुरणपोळीचा 1 पिठाचा, या ठिकाणी पिठाचा 1 उंडा घेतलेला आहे आणि थोडासा तो हाताने प्रेस करत आपल्याला असं करून घ्यायचं. असं ह्या पद्धतीनं पॅक करून घ्यायचं, बिलकुल पुरण बाहेर येणार नाही असं आपण हे पॅक करून घेतलेलं आहे. थोडंसं असं हातानं चपटं करून थोडंसं पीठ लावून घेऊन आता पोपटावर थोडं पीठ टाकायचं आणि मस्त पोळी जसं नेहमी आपण लाटतो तसंच आपल्याला लाटून घ्यायचं आहे. बिलकुल ह्या ठिकाणी आपण रुमाल वगैरे काही घेतलं नाही डायरेक्ट पोपटावर, कारण पुरण आणि पीठ परफेक्ट झालं की बिलकुल चिकटत नाही. छान आपली ही पोळी बनून तयार होते. ह्याच पद्धतीनं आपल्या सर्व पोळ्या बनवून घ्यायचे आणि आपल्याला छान मस्त आता फटाफट आपल्या सर्व पोळ्या बनवून घ्यायचे अगदी साध्या सोप्या पद्धतीने.
तर ह्या ठिकाणी आपलं ताट लावून घ्यायचं, व्यवस्थित आपल्या ह्या पोळ्या बनवून तयार झाल्या. तुम्ही पाहत असाल व्हिडिओमध्ये मस्त लुसलुशीत आपल्या ह्या पोळ्या बनवून तयार झालेल्या आहेत. सुरुवातीला आपल्याला आमटी लावून घ्यायचे. आमटी लावून झाले की आपण जी भाजी मस्त शिजलेली आहे आणि रस्सा पाहू शकता मस्त आटलेला आहे अशी आपण भाजी तयार करून घेतली आहे, ती भाजी लावून घ्यायचं. एक वाटी शिल्लक आहे त्यामध्ये आपल्याला दूध टाकून घ्यायचे. भजी करून घेतलेले आहेत, भजीचे भरपूर व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत, तुम्ही चॅनलवरती जाऊन पाहू शकतो. या ठिकाणी मऊ लुसलुशीत आपली पुरणपोळी तयार झाली आहे, ती लावून घ्यायचे. थोडासा आपण आता साईडला भात लावून घेणार आहोत. काही सोबत पापड तळून घेतले, ते पापड आपल्याला कट करून लावून घ्यायचे. छान रक्षाबंधन स्पेशल आपलं ताट तयार झालेलं आहे. पोळीवरती एक चमचा तूप टाकून घ्यायचं आणि खाण्यासाठी पुरणपोळीचं ताट तयार झालेलं आहे. तुम्हाला हे पुरणपोळीचं ताट कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.